आणि छोट्या मोठ्या पक्षांना सन्मान देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. माझ्यासारखा जो आमचा आरपीआय आहे, छोटा पक्ष आहे, त्या पक्षाला सुद्धा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे. त्यामुळं बीजेपी सगळ्या पक्षांना संपवते हा जो काय आरोप आहे, आरोप अत्यंत चुकीचा आहे. माझं माननीय उद्धव ठाकरेजी यांना तर सांगणं आहे की आपल्या पक्षाचे जे नेते आपले विनायक राऊत आहेत, या विनायक राऊत यांनी नितीन गडकरी यांना ऑफर केलेली आहे की तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला पंतप्रधान करतो, अशा पद्धतीची ऑफर दिलेली आहे. या ऑफरमध्ये काय तसा अर्थ नाही आहे ना. नितीन गडकरी त्यांच्याकडे जाऊ शकत नाहीत आणि त्यांचा कोणी पंतप्रधान होईल एवढी एवढ्या जागा त्यांच्या निवडून येतील अशी परिस्थिती अजिबात नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीची चुकीची ऑफर देणं चूक आहे. जर विनायक राऊत जर नितीन गडकरींना ऑफर देत असतील तर माझी उद्धव ठाकरे यांना ऑफर आहे की त्यांनी आमच्याकडं यावं आणि त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद द्यायला आम्ही तयार आहोत. तर अशा पद्धतीनं स्टेटमेंट करण्यामध्ये घातलं नाही आहे. त्यामुळं जी शिवसेना फुटलेली आहे ती फोडलेली आहे हा आरोप चुकीचा आहे. ती शिवसेना स्वतः फुटलेली आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी जर निर्णय घेतला असता बीजेपीसोबत जाण्याचा तर त्यांच्यावर ही नामुष्की आली नसती. त्यांना सिम्बॉल गमवावं लागलेलं आहे, त्यांना शिवसेनेचं नाव गमवावं लागलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जी काय वैचारिक परंपरा होती त्या परंपरेला छेद देण्याचं काम माननीय उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर त्यांनी जे गठबंधन केलेलं आहे हा निर्णय शुद्ध बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळं शिवसेना फुटलेली आहे. एकनाथ शिंदे जे फुटलेले आहे ते जर उद्धव ठाकरे जर बीजेपीसोबत असते तर शिवसेनेमध्ये फूट झाली नसती. माननीय शरद पवारजी हे सुद्धा यांनी सुद्धा बीजेपीला पाठिंबा मागच्या 2014 जाहीर केला होता आणि त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतलेला होता. त्यांच्याकडे 122 जागा बीजेपीच्या आणि 10-12 जागा जे अपक्ष होते ते लोक त्यांच्यासोबत होते. पूर्ण बहुमत नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळं त्या ठिकाणी बीजेपीचं महायुतीचं सरकार आलं, आपल्या बीजेपीचं सरकार आलं. त्यानंतर 2-3 महिन्यानंतर जी शिवसेना त्यांच्यासोबत आली आणि मग त्यांचे लोक आहे मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आले. त्यामुळं मला असं वाटतं की जे फूट झालेली आहे ती काय आम्ही फूट पाडलेली आहे, बीजेपीने फूट पाडलेली आहे या आरोपामध्ये येतात ते नाही.